हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल। डियर फ्रेंड्स, इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस सेक्शन 9 ऑफ ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट। तो सेक्शन 9 हे आपल्याला ओरल ट्रांसफर बद्दल सांगते। तर बेअर प्रोविजन काय सांगते, अ ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी मे बी मेड विदाउट रायटिंग इन एव्हरी केस इन विच रायटिंग इज नॉट एक्सप्रेसली रिक्वायर्ड बाय लॉ। म्हणजेच काय, प्रॉपर्टी विदाउट रायटिंग सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो जिथे ती रायटिंगची गरज नाही आहे। आता दोन मोड येतात ट्रान्सफर करायच्या प्रॉपर्टीचे, एक आहे मेड डिलिव्हरी ऑफ पजेशन आणि दुसरं आहे रजिस्ट्रेशन। बरोबर आहे, जिथे रायटिंगची गरज नाही तिथे आपण काय करतो, मेड डिलिव्हरी फक्त पजेशनचं काय करतो, डिलिव्हरी करतो। आणि दुसरं काय, रजिस्ट्रेशन, जिथं रजिस्ट्रेशन ऍक्टनं आपल्याला काय सांगितलं की ती प्रॉपर्टी रजिस्टर करणं कंपल्सरी आहे। तर आता पहिली मोड बघू आपण, डिलिव्हरी ऑफ पजेशन, कोणा याच्यात नाही, फक्त रायटिंगची गरज नाही। तर पहिले सेल ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी व्हॅल्यू लेस दॅन 100 रुपीज, म्हणजे अशी इमोवेबल प्रॉपर्टीचं सेल ज्याची व्हॅल्यू 100 रुपयापेक्षा कमी आहे तिथे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये। त्यानंतर मंथ टू मंथ जे काही टेनन्सी असते आपली ती सुद्धा रजिस्टर करण्याची गरज नाही। त्यानंतर मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स, जे काही 6 मॉर्गेज आपण आपल्याला ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये जे काही 6 मॉर्गेज दिले त्यापैकी एक असा मॉर्गेज आहे, मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स। बरोबर आहे, तर हे रजिस्टर किंवा रायटिंग मध्ये करणं गरजेचं नाहीये। त्यानंतर आहे आपली दुसरी मोड, ती म्हणजे रजिस्ट्रेशन। जर कायद्यानं आपल्याला एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्यानंतर ती रजिस्टर करणं कंपल्सरी सांगितलेलं असेल किंवा नेसेसरी आहे तर ती प्रॉपर्टी आपल्याला काय करावं लागेल, रजिस्टरच करावं लागेल इन रायटिंग मध्ये। बरोबर आहे, तर त्यामध्ये पहिला आहे सेल ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी एक्सेडिंग 100 रुपीज, जे काही सेक्शन 54 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 नुसार आपण जे काही सेल एखाद्या इमोवेबल प्रॉपर्टीचा जे काही सेल करतो तर त्याची व्हॅल्यू जर एक्सेडिंग 100 रुपीज असेल, 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर ती रजिस्टर करणं कायद्याने काय आहे, कंपल्सरी आहे। त्यानंतर आहे सेल ऑफ रिव्हर्जन, जे काही रिव्हर्जन असेल किंवा अदर इंटेंजिबल प्रॉपर्टी असेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स व्हॅल्यू जे काही, तर ती सुद्धा रजिस्टर करणे कंपल्सरी आहे। त्यानंतर सिम्पल मॉर्गेज इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स अमाऊंट, सेक्शन 59 नुसार जे काही आपलं सिम्पल मॉर्गेज आहे ते सुद्धा काय आहे, रजिस्टर रायटिंग मध्ये असायला पाहिजे किंवा रजिस्टर करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर चौथं आहे ऑल अदर मॉर्गेज एक्सेप्ट द मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स सिक्युरिंग सम एक्सेडिंग रुपी 100, जे काही आपण बघितले 6 मॉर्गेज त्यापैकी पहिला मॉर्गेज सांगितलं आपण टायटल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स, तर ते मेअर डिलिव्हरी देऊन सुद्धा आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो। पण जे काही इतर मॉर्गेज आहेत ते रजिस्टर करणं कंपल्सरी आहे, पण त्यांची व्हॅल्यू काय असली पाहिजे, एक्सीड 100 रुपीज पाहिली होती। सिम्पल मॉर्गेज रजिस्टर करणं करावं लागते, पण त्याची मॉर्गेज काहीही असू शकते, 100 रुपयापेक्षा कमी असू शकते, जास्त असू शकते। बरोबर आहे, त्यानंतर लीज फ्रॉम इयर टू इयर, जे काही आपण इयर टू इयर लीज जर असेल एक्सेडिंग 1 इयर असेल, म्हणजे काय, एका वर्षापेक्षा जास्त जर आपल्याला लीज करायची असेल तर सेक्शन 107 नुसार जे काही लीज करतो आपण तर ते सुद्धा काय, रजिस्टर करणे कायद्यानं काय, बंधनकारक आहे। त्यानंतर एक्सचेंज ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी एक्सेडिंग 100 रुपीज, एक्सचेंज ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी एक्सेडिंग 100 रुपीज, जे काही एक्सचेंज करतो आपण सेक्शन 118 नुसार ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्टच्या, तर ते सुद्धा रजिस्ट्रेशन असणं त्याचं काय, कंपल्सरी आहे। त्यानंतर आहे गिफ्ट ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी सेक्शन 123, ते सुद्धा काय, रजिस्टर आणि रायटिंग मध्ये असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर आहे ट्रान्सफर ऑफ ऍक्शनेबल क्लेम सेक्शन 130, ऍक्शनेबल क्लेम बद्दल एक अशी प्रोव्हिजन आहे की त्यामध्ये रजिस्टर करणं कंपल्सरी नाही, फक्त रायटिंग सफिशियंट आहे। ऍक्शनेबल क्लेम साठी काय, फक्त रायटिंग सफिशियंट आहे, रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेक्शन 9 दॅट इज ओव्हरऑल ट्रान्सफर आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे। थँक्यू।